नमस्कार, आज आपण बनवत आहे नवरात्र स्पेशल थाली। यात बनवत आहे आपण हलवा पुरी चना। चला तर मग प्रसाद बनवायला सुरुवात करूया। या ठिकाणी बघा, मी काळे चने रात्रभर भिजू घातले होते, ते छान भिजून झालेले आहे। या ठिकाणी एक कुकर घेतलेला आहे, सर्व चने मी या कुकरमध्ये घालून घेते। चने बघा मी टाकून घेतलेले आहे। आता यावर टाकत आहे पाणी। पाणी चण्याच्या थोडं वरपर्यंत टाकायचं, खूप जास्त नाही टाकायचं। आता यात टाकत आहे तेजपत्र, कलमी, मोठी विलायची आणि छोटी विलायची आणि थोडंसं मीठ टाकायचं। आणि आता टाकूया थोडंसं तूप। अर्धा चमच्यापेक्षाही कमी तूप टाकलेलं आहे, यामुळे काय होतं कुकरच्या झाकणाच्या वर पाणी येत नाही। आता आपण कुकरचं झाकण लावून 3 शिट्या काढून घेऊया। जोपर्यंत आपला कुकर होत आहे तोपर्यंत आपण आपली बाकीची तयारी करून घेऊया। या ठिकाणी बघा मी 2 वाट्या कणिक घेतलेली आहे। यात टाकत आहे चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल टाकत आहे। तेलामुळं काय होतं आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या मस्तपैकी क्रिस्पी बनतात। हे छान मिक्स करून घ्यायचं। आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि घट्ट गोळा तयार करायचा। कणिक आपल्याला नरम नाही भिजवायची, थोडी घट्टच भिजवायची आहे। कणिक बघा आपली भिजून झालेली आहे, याला आता आपण झाकून ठेवूया आणि आपल्या कुकरकडे बघूया। कुकर बघा आपला थंड झालेला आहे। यातलं बघा मी कलमी, तेजपत्र, मोठी विलायची आणि छोटी विलायची काढून घेतलेलं आहे। आणि आता आपण चने चेक करूया। चने बघा किती छान शिजलेले आहे आपले। आता आपण आपली भाजीची पेस्ट तयार करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरं घातलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर, 1 टमाटर चिरून घालूया। तुम्ही जर नवरात्रामध्ये लसूण आणि कांदा खात असाल तर या पेस्टमध्ये घालू शकता। थोडंसं अद्रक। आता आपण याची पेस्ट करून घेऊया। पेस्ट बघा आपली तयार आहे। आता आपण भाजी बनवायला जाऊया। कढईमध्ये तेल बघा गरम झालेलं आहे, यात टाकत आहे 1 चमचा जिरं। जिरं छान भाजून झालेलं आहे। आता आपण जी पेस्ट बनवली आहे ती टाकून घेऊया। पेस्ट आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। पेस्ट बघा आपली छान भाजून झालेली आहे। आता यात टाकत आहे 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा काळा मसाला। हे छान मिक्स करून घ्यायचं, खूप जास्त भाजायचं नाही। मसाला आपला तयार आहे। आता आपण टाकूया चवीनुसार मीठ। मीठ बिलकुल थोडं कमी टाकायचं, कारण चने उकळताना सुद्धा मी मीठ घातलं होतं। आता आपण चने घालून घेऊया। सर्व चने बघा मी घालून घेतलेले आहे। चने छान मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। 5 मिनटं आपल्याला छान ही भाजी शिजू द्यायची आहे। चने बघा आपले तयार आहे। मी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे। आता आपण बनवूया आपला हलवा म्हणजे शिरा। कढई छान गरम झालेली आहे, यात टाकत आहे 1/2 वाटी तूप। तूप आपण मेल्ट होऊ देऊया। तूप मेल्ट झालेलं आहे, यात टाकत आहे ड्रायफ्रूट, काजू बदाम आणि किशमिश घेतलेलं आहे। त्याला थोडं क्रंची होऊ द्यायचं, खूप जास्त नाही भाजायचं। ड्रायफ्रूट बघा आपले भाजून झालेले आहे, याला काढून घ्यायचं। याच तुपामध्ये आपण आपला रवा घालून घेऊया। रवा घेतलेला आहे मी 1 वाटी। गॅसचा जाळ हा मंदच ठेवलेला आहे। रवा आपल्याला हलका गोल्डन कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। साईडला बघा मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी घेतलेलं आहे मी 3 वाट्या। पानाला छान उकळी आलेली आहे, यात टाकत आहे 1 वाटी साखर। आता आपण गॅस बंद करून देऊ आणि ही साखर या पाण्यामध्ये पूर्णपणे मेल्ट करून घेऊ। इथे बघा रवा सुद्धा आपला छान भाजून झालेला आहे। आता यामध्ये आपण हे पाणी टाकून घेऊया। सर्व पाणी टाकून घ्यायचं, हे छान घट्ट येऊ द्यायचं। बघा शिरा आपला छान घट्ट आलेला आहे। यात टाकत आहे विलायची पावडर आणि आपण जे ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहे तुपामध्ये ते टाकून घ्यायचे। त्याला आपण छान मिक्स करून घेऊ आणि 2 ते 3 मिनटं हा हलवा आपण पुन्हा छान शिजू देऊया। बघा हलवा किती मस्त आपला तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून देऊ। आता आपण लाटूया पुऱ्या। पुऱ्या लाटण्यासाठी सर्वप्रथम आपण 4-5 गोळे तयार करून घेऊया। इथे बघा मी 4-5 गोळे तयार करून घेतलेले आहे।
आणि याला लावायला तेल घेतलेलं आहे. एक गोळ्या घ्यायचा, त्याला थोडं तेल लावायचं आणि आता आपण पुरी लाटून घेऊया. पुरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी किंवा मोठी बनवू शकता. 4-5 पुऱ्या आपण तयार करून घेऊया. इथे बघा, मी 4-5 पुऱ्या छान तयार करून घेतलेल्या आहे. आता आपण याला तळून घेऊया. या ठिकाणी बघा, तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण टाकूया पुरी. गॅसचा जाळा मी मिडियम केलेला आहे. पुरी टाकल्यावर झारणने त्याच्यावर छान तेल सोडायचं, याच्यामुळे आपल्या पुऱ्या मस्तपैकी टम्म फुगतात. दोन्ही साईडने आपल्या पुऱ्या छान तळून घ्यायच्या. पुरी बघा आपली छान तळून झालेली आहे. अशाच प्रकारे आपण आपल्या बाकीच्या पुऱ्यासुद्धा तयार करून घेऊया. बघा आपल्या पुऱ्यासुद्धा तयार झालेल्या आहे. आता मी हलवा पुरी चना याची थाली सजवते आणि तुम्हाला दाखवते. बघा इथे मस्तपैकी हलवा पुरी चना आपला तयार झालेला आहे. तुम्हाला ही प्रसादाची थाली कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.